म्युच्युअल फंड सही आहे ही जाहिरात आपण सगळ्यांनी बघितली असेल नक्कीच म्युच्युअल फंड खरंच सही आहेत पण मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय ते कसं काम करतात हे बऱ्याच जणांना माहिती नसतं म्हणूनच मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जिथे मी अगदी बेसिक्सपासून सुरुवात करणार आहे तुम्ही जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय ते कसं काम करतात त्यामध्ये गुंतवणूक आपण कशी करावी का करावी किती करावी कुणी करावी त्याच प्रकारे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंडचे वेगवेगळे वेग प्रकार कोणते आणि आपल्यासाठी योग्य प्रकार कसा निवडायचा खूप काही आपल्याला शिकायचं आहे चला तर मग सुरुवात करूया म्युच्युअल फंड बेसिक्स या आपल्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो माझं नाव सलील सुधाकर चौधरी नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे मित्रांनो जर आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला अवश्य क्लिक करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि मित्रांनो आपण त्यामुळे संपर्कात राहू शकू सगळ्यात पहिला म्युच्युअल फंडचा कॉन्सेप्ट बघूया मित्रांनो व्हॉट इज म्युच्युअल फंड ओके okay. आपल्या घरीच बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरचं उदाहरण घ्या तुमच्या घरामध्ये समजा चार मेंबर्स आहेत जे कमवत आहेत ओके आणि त्यापैकी एक माणूस कोणतरी आहे जो स्मार्ट आहे थोडासा त्याला बद्दल पैशांबद्दल कॉमर्स बद्दल ज्ञान आहे मग आपण काय करतो आपले घरातले माणसं जे आहेत ते सगळेजण आपल्या पगारामधून आपापल्या कमाईमधून जी बचत आहे जी सेविंग आहे ती सेव्हिंग आणून त्या माणसाकडे देतात घरात एका माणसाकडे देतात ज्याला थोडंफार समजतं आणि मग तो माणूस ते पैसे घेऊन कुठेतरी ते गुंतवतो एक तर सेव्हिंग अकाउंटमध्ये मध्ये थेट तुम्ही बँक मध्ये जात असाल बँक मध्ये पैसे भरत असाल दॅट इज वन सेकंड तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल म्हणजे ती व्यक्ती तुमच्या घरातली ज्याला समजते शेअर मार्केटमध्ये असेल सोनं घेत असाल गोल्ड घेत असाल रिअल इस्टेट घेत असाल ओके किंवा बऱ्याचशा स्कीम्स येतात दर महिन्याला तीस टक्के रिटर्न देतो दोन वर्षात पैसे डबल देतो अशा बऱ्याचशा स्कीम्स येतात त्याच्यामध्ये गुंतवू शकता त्याच्यामध्ये गुंतवत असाल कदाचित गुंतवू नका अशा एक्सेस इंटरेस्ट देणाऱ्या स्कीम मध्ये दे कधी गुंतवू नका आम, सो बेसिकली हे जे आहे तुम्ही करताय तुमच्या घरगुती पातळीवर त्यालाच म्हणतात म्युच्युअल फंड आता तो जो सेंटर व्यक्ती आहे ज्याच्याकडे तुम्ही आणून पैसे देताय म्हणजे तुम्ही सगळेजण म्युच्युअली फंड जमा करताय सगळ्या जणांना गुंतवणूक करायची आहे पण एकेकाने वेगवेगळे न करता तुम्ही घरातले चार मंडळी मिळून करताय म्हणजे म्युच्युअली करताय ओके म्युच्युअल शब्दाचा अर्थच तो आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे सो म्युच्युअल फंड सगळ्यांनी मिळून पैसा आणला म्हणून तो म्युच्युअल फंड झाला जी व्यक्ती तो पैसा मॅनेज करते तो झाला असेट मॅनेजर कारण तुम्ही तुमची असेट दिली ना त्यांच्याकडे सांभाळायला तर जी व्यक्ती तुमचा पैसा मॅनेज करते ती झाली असेट मॅनेजर आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या बाबतीत बघितलं तर अशा अनेक कंपन्या आहेत ज्या लोकांकडून पैसा जमा करतात एकत्र करतात म्हणजे म्युच्युअली जमा करतात फंड बनवतात त्याचा आणि असेट मॅनेजरला सांगतात की बाबा रे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट कर आणि या सगळ्यांना रिटर्न्स दे दिस इज म्युच्युअल फंड इन प्लेन मराठी ओके आय होप तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअल फंड कळला असेल कळला असेल तर टाईप करा येस जर कळलं असेल तर यस टाईप करा एकदम अग्द, बेसिक मध्ये हा असा so कॉन्सेप्ट आहे परफेक्ट सो म्युच्युअल फंड काय आकाशातून अवतरलेला नाहीये आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये आ, हे या गोष्टी करतच आहोत फक्त आता त्याचं प्रोफेशनलिझम झालेलं आहे प्रोफेशनली ते हँडल करण्यात आलेलं आहे माझा आवाज बरोबर येत नाहीये का आय थिंक सगळ्यांचे यश आलेत म्हणजे माझा आवाज बरोबर येतोय एका कोणाला तरी जर आवाजाचा इश्यू असेल तर तुम्ही रिकनेक्ट करून बघा कदाचित तुम्हाला आवाज बरोबर येईल ओके गिरे थँक्यू मी माईक माझ्या समोरच घेतलेला आहे सो त्याच्यामुळे आवाज माझ्या मते क्लिअर असेल ओके okay, so, सो याची डेफिनेशन बघूया मी नुकताच तुम्हाला सांगितली ती की इट्स अ फायनान्शियल प्रोडक्ट दॅट पुल्स मनी फ्रॉम डिफरंट इंडिव्हिज्युअल्स अनेक लोकांकडून जमा करतात पैसे अँड देन इन्व्हेस्ट ऑन बिहाफ त्यांच्या वतीने असेट मॅनेजर ते पैसे गुंतवतो कुठे गुंतवतो तर इक्विटी मार्केटमध्ये डेट मार्केटमध्ये किंवा गोल्डमध्ये हे शब्द माहिती नसतील तर चिंता करू नका पुढे मी एक्सप्लेन करणार आहे ओके सो शेअर मार्केट म्हणूया आपण किंवा बॉन्ड्स म्हणूया त्याच्यामध्ये किंवा गोल्डमध्ये ओके म्युच्युअल फंड कंपनी सगळ्यांकडून पैसा जमा करते आणि शेअर मार्केटमध्ये किंवा इतर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते त्याचा आलेला परतावा तुम्हाला परत देते आणि मधल्यामध्ये ते पैसे मॅनेज करण्याचे एक किंवा दोन टक्के ते परत घेतात तुमच्याकडून ओके सो असे मॅनेजरचं पण दुकान चाललं पाहिजे ना त्यांचं पण घर चाललं पाहिजे सो so, ते तुमच्याकडून एक पर्सेंट दोन पर्सेंट त्याच्यामधून डिडक्ट करून उरलेले पैसे तुम्हाला रिटर्न परत देतात हा झाला बेसिक कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंड जो आहे ना मित्रांनो तो का करावा ते आपण बघूया का करावाच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या ज्या आताच्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या म्युच्युअल फंड कशा रिप्लेस करत चाललाय बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना मोबाईल अनेक गोष्टींना रिप्लेस करतोय अलार्म क्लॉकला रिप्लेस केलाय त्याच्यानंतर कॅलेंडरला रिप्लेस केलाय त्याच्यानंतर कॅमेराला रिप्लेस केलंय आ, ओके आणि आता अनेक गोष्टींमध्ये आता कम्प्युटरला रिप्लेस केले अनेक गोष्टींमध्ये मोबाईल आता रिप्लेसमेंट करत चाललाय तर एक्झॅक्टली तेच म्युच्युअल फंड तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मध्ये करतोय सगळ्यात बेसिक इन्व्हेस्टमेंट सगळ्यात बेसिक सेव्हिंग किंवा सगळ्यात बेसिक फायनान्शियल प्रॉडक्ट आपण जे वापरतो ते म्हणजे बँकेचं सेव्हिंग अकाउंट बरोबर की नाही आपल्याला लहानपणापासून माहिती आहे जे काय पैसे आपले येतील ते सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवायचे आता त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचे पैसे पडून असतात त्याच्यावर तुम्हाला जो इंटरेस्ट रेट मिळतो त्याच्यापेक्षा एक दोन ने जास्त इंटरेस्ट रेट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी एक दोन पर्सेंट जास्तीत जास्त दहा जास्त पंधरा पर्सेंट तुम्हाला म्युच्युअल फंड देतात ओके सो लोकांनी काय केलेलं आहे ज्यांना फायनान्शियल समजायला लागले आर्थिक गणित समजायला लागले त्यांनी आता सेव्हिंग अकाउंटला बाय बाय करून पैसे म्युच्युअल फंडकडे आणून द्यायला सुरुवात केले सो पहिलं म्युच्युअल फंडने सेव्हिंग अकाउंटला बाजूला सारलं दुसरं फिक्स्ड डिपॉझिट ओके okay, जे पैसे आपल्याला लगेच लागणार नाहीत आपण फिक्स डिपॉझिट एफ डी मध्ये टाकायचो आता झालं काय एफ चे रेट जर तुम्ही बघितले ऑल अक्रॉस तर ते एवढे कमी आहेत की आपोआपच लोकांनी आपले पैसे वळते केलेले आहेत म्युच्युअल फंड कडे सो म्युच्युअल फंड आहे रिप्लेस so, बोथ बँकिंग प्रोडक्ट्स सेव्हिंग अकाउंटला रिप्लेस केलंय एफ डी ला रिप्लेस केलंय तिसरी कॅटेगरी आहे गोल्ड तुम्ही सगळेजण गोल्डमध्ये कदाचित इन्व्हेस्ट करत असाल म्युच्युअल फंडने काय केलंय की स्वतः गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू केलं आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप तुम्हाला दिलं म्हणजेच काय तुम्ही जाऊन थेट सोनाराकडून एखादा दागिना घेणार त्याच्यामध्ये गट घेणार सोनार फसवणार परत विकायला जाणार तेव्हा सोनार अजून दुसऱ्यांदा फसवणार या सगळ्या गोष्टी बाजूला काढल्या म्युच्युअल फंडने सांगितलं की मी गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतो तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडे द्या त्याला लिक्विडिटी राहील पेपर गोल्ड झालं ते कारण तुमच्या नावावर गोल्ड एक्झॅक्टली गोल्ड तुमच्या खिशात येत नाही पण तुमच्याकडे गोल्डची तुमच्या तुमची इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये राहते सो म्युच्युअल so, फंडने तिसरी गोष्ट रिप्लेस केली ती म्हणजे गोल्डला रिप्लेस केला चौथी so, गोष्ट आहे रिअल इस्टेट ओके okay? बऱ्याच वेळेला आपण पैसे जमवतो साठवतो आणि त्याच्यानंतर घर घेण्यामध्ये आपला फोकस असतो आता रिअल इस्टेट घेणं प्रत्येकाला शक्य नाही आहे तेवढं बजेट तेवढी ते जी इनिशियल अमाऊंट लागते ती कदाचित आपल्याकडे जमा लगेच होत नाही जमा व्हायला वेळ लागतो लोन मिळत नाही बऱ्याच गोष्टी आहेत म्युच्युअल फंड सांगितलं चिंता करू नका मी काही स्पेसिफिक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो हो, आणि तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून द्या सो देर आर स्पेसिफिक म्युच्युअल फंड जे फक्त रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करताय ओके सो okay? so, तुम्हाला जर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण ते घर घेणं शक्य नाही तर तुम्ही डायरेक्ट त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा ज्या कंपन्या घर बनवून विकतायत आणि ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही करू शकता सो म्युच्युअल फंडने जे ट्रेडिशनल आपले इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सगळ्यांना बाय बाय केलंय सगळ्यांना रिप्लेस केलंय आणि आता म्युच्युअल फंड इज द वन मोस्ट प्रॉमिनंट मोस्ट सक्सेसफुल फायनान्शियल प्रॉडक्ट दॅट वी हॅव सो सुरुवातीला ज्यांनी झिरो टाईप केलं की अजून म्युच्युअल फंड केला नाहीये त्यांच्यासाठी ही अलार्मिंग आहे की अजून केला नाहीये तर आत्ता करा सुरू करा ओके म्युच्युअल फंड काही फीचर्स जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला लगेच कळेल की ते काम होतच आहे सगळ्यात पहिलं सिम्प्लिसिटी सोपं आहे म्युच्युअल फंड शेअर मार्केट सारखं किचकट नाही आहे रोज मार्केट ओपन करून बघायची गरज नाही आहे भाव चढला वाढला पडला बघण्याची आवश्यकता नाही आहे न्यूज सतत ऐकण्याची आवश्यकता नाही सो सिम्पल केलेलं आहे डोक्याला के त्रास नाही ओके अफोर्डेबल केलेलं आहे अफोर्डेबल म्हणजे काय की तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके okay, सो so अफोर्डेबल आहे असंच नाही की तुमच्या खिशात पाच लाख किंवा पंधरा लाख पाहिजे तुम्ही पाचशे रुपयांपासून तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता सो इट इज अफोर्डेबल त्यानंतर लिक्विडिटी सगळ्यात मोठा कॉन्सेप्ट लिक्विडिटी की ज्या वेळेला मला गरज आहे त्यावेळेला मला पैसे मिळतील का ओके okay, तर त्याच्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड मदत करते कारण म्युच्युअल फंड तुम्हाला विकण्यासाठी ग्राहक शोधायची गरज लागत नाही लिक्विडिटीमध्ये प्रॉब्लेम काय असतो जर तुम्ही घरामध्ये पैसे गुंतवले तर ते घरातून पैसे जेव्हा परत पाहिजेत त्यावेळेला ग्राहक शोधायला लागतो बऱ्याच बऱ्याच वेळेला वर्ष दोन वर्ष झाली तरी ग्राहक मिळत नाही आणि लिक्विडिटी झिरो राहते पैसे आहेत गुंतवले गुंतवणूक चांगली झाली घराची किंमत वाढले पण ते पैशाच्या स्वरूपात जोपर्यंत तुमच्या खिशात येत नाही तोपर्यंत त्या गुंतवणुकीची किंमत नाही आहे ओके सो लिक्विडिटी नाही आहे आणि म्युच्युअल फंड तुम्हाला हा फायदा देते की ज्या दिवशी तुम्ही ठरवलं त्या दिवशी विकला तर तीन चार दिवसात पैसे अकाउंटमध्ये ओके प्रोफेशनल मॅनेजमेंट स्वतःच डो आपण प्रोफेशनल कडे जातो ना कंपन्या आहेत त्या प्रोफेशनली मॅन आहेत त्या दिवस रात्र मार्केटचा अभ्यास करतात आणि रिटर्न्स आपल्याला मिळवून देण्याचं काम करतात आणि त्याच्या बदल्यात ते चांगल्या प्रकारे एक दोन पर्सेंट जे पैसे घेतात ते तर तुम्ही हसत खेळत दिलं पाहिजेत कारण ते तुमची रिस्क कव्हर करत आहेत ओके सो प्रोफेशनल मॅनेजमेंट तुम्हाला मिळते डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळतो म्हणजेच काय की तुम्हाला म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तो म्युच्युअल फंड जाऊन पुढे अनेक कंपन्यांमध्ये अनेक डेट असेट क्लासेसमध्ये अनेक प्रकारच्या गोल्ड क्लासेसमध्ये uh, इन्व्हेस्ट करत राहतो म्हणजेच काय की तुमची रिस्क जी आहे ती कमी होते अदरवाईज आपण जेव्हा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये जातो त्यावेळेला आपण एका शेअरमध्ये गुंतवू शकतो दोन तीन चार दहा मध्ये गुंतवू शकतो त्याच्या पुढे नाही ओके म्युच्युअल फंड काय करतो की तुमचं हे सगळं काम सांभाळतं स्वतः डायव्हर्सिफाई तुम्हाला असं इन्व्हेस्टमेंट मिळवून देतात ट्रॅकेबिलिटी आहे ट्रॅकेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही कधीही लॅपटॉप उघडून मोबाईल उघडून ट्रॅक करू शकता की हा जो माझा म्युच्युअल फंड आहे तो काय कसा परफॉर्मन्स करतोय आजचा त्याचा एन्ही म्हणजे आजची त्याची किंमत काय आहे त्याच्यामध्ये टोटल किती पैसे लोकांनी गुंतवलेले आहेत त्याचा असेट मॅनेजर कोण आहे त्यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणी किती किती पर्सेंटेज इन्व्हेस्ट केलेले आहेत कम्प्लीट ट्रान्सपरन्सी आहे बघा ओके सो so, आणि ट्रॅकेबिलिटी आहे तुम्हाला समजा तुम्ही घर घेतलं तर तुम्हाला ऍक्च्युली घराची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तुमचा बाहेर पैसे द्यायला तयार होत नाही सो ट्रॅकेबिलिटी नाही आहे पण इथे तुम्हाला कम्प्लीट रोजची ट्रॅकेबिलिटी आहे आणि शेवटचं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आहे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की जेव्हा तुम्ही गुंतवणूक करताय समजा मी दर महिन्याला गुंतवणूक सुरू केली आणि एखादा महिना माझा थोडा कठीण गेला माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत तर मी पुढच्या महिन्यात नाही भरले तरी चालत आहे ओके फ्लेक्झिबिलिटी आहे समजा पुढच्या महिन्यात माझ्याकडे जास्त पैसे आलेत तर मी दर महिन्याला पाचशे भरतो ह्या महिन्याला हजार भरून टाकले ही पण फ्लेक्झिबिलिटी आहे ओके जनरली तुम्ही बघत असाल ना मध्ये वगैरे एखाद महिना भरला नाही तर तुम्हाला पेनल्टी लागते लॅब्स होतं तसं याच्यामध्ये नाहीये सो इन्व्हेस्टमेंट मध्ये जेवढे फायदे असू शकतात सगळे एका ठिकाणी एकत्र मिळतात असं प्रॉडक्ट म्हणजे म्युच्युअल फंड ओके सो मित्रांनो तुम्हाला म्युच्युअल फंडवरचा विश्वास वाढला का असतील तर मला सांगा टाईप करा आय ट्रस्ट एम एफ किंवा ट्रस्ट असं टाइप करा कारण तो महत्वाचा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कारण फायनान्शियल मध्ये ट्रस्ट महत्वाची आहे ओके आता मी पॉइंट वन कव्हर केलाय दोन तीन चार चार पॉईंट झाल्यानंतर मी साठी तुम्हाला पुन्हा एकदा विचारेन सो तोपर्यंत तो प्रश्न तुमचे राखून ठेवा सो म्युच्युअल फंड घेण्यामध्ये आपल्याला कॉस्ट ऑफ अॅक्विशन म्युच्युअल फंड मिळवण्यामध्ये तीन गोष्टी आपल्या वाचतात सेव्ह होतात पहिलं म्हणजे पैसे सेव्ह होतात कारण मी आताच तुम्हाला सांगितलं की म्युच्युअल फंड तुम्हाला जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावरचे वन पर्सेंट दोन पर्सेंट काही काही दोन पर्सेंट चार्ज करतात काही वन पर्सेंट चार्ज चार्ज करतात सो ते तुम्हाला कॉस्ट एफिशियंट मिळतं अदरवाइज तुम्हाला स्वतः हे सगळं करावं लागलं असतं एखाद्या फंड मॅनेजरकडे जायला लागलं असतं एखाद्या फायनान्शियल कडे तुम्हाला तुमचे पैसे द्यावे लागले असते ब्रोकर कडे द्यावे लागले असते तर तुम्हाला हे एवढ्या कॉस्ट मध्ये मिळालं नसतं दुसरं म्हणजे टाइम एफिशियंट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड आपला वेळ वाचवतं तुम्ह कारण रोज मार्केट बघायला रोज मार्केट मध्ये काय हालचाल चालली आहे काय चढत आहे काय वाढतंय काय पडतंय हे बघण्या इतका वेळ आपल्या सगळ्यांकडे नसतो ओके आणि अनालिसिस करणं चार्ट वाचणं ह्या सगळ्या खूप वेळखाऊ काम आहे ते आणि ते आपल्याकडे नाहीये सो आपला टाइम एफिशियंट काम करतं म्युच्युअल फंड आणि तिसरं म्हणजे व्हॉल्यूम एफिशियंट म्हणजे जसं मी मग अशी सांगितलं तुम्ही पाचशे रुपये भरा पाच हजार भरा पुढच्या महिन्यात पंधरा हजार आले पंधरा हजार भरा सो तुम्ही आ, तुम्हाला वॉल्युमचं काही चिंता नाही की माझ्याकडे एवढेच पैसे आले पाहिजेत ओके तरच मी घेईन मराठे एवढे पैसे आले तरच मी गोल्ड घेईन मराठी एवढे पैसे आले तरच मी घर घेईन पण इथे तसं नाहीये तुमच्याकडे मिनिमम पाचशे रुपये असले तरी तुम्ही सुरुवात करू शकता सो कॉस्ट ऑफ ॲक्विशन मध्ये फार स्वस्त आहे त्यानंतर तुम्हाला आतापर्यंत कन्फर्म झालं कॉन्फिडन्स आला ट्रस्ट आली की मला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे आता तिथून तुमची सुरुवात आहे फर्स्ट स्टेप तुमची आहे बजेटिंग की जरी मी म्हंटल मिनिमम पाचशे तरी तुम्हाला तुमचं माहिती पाहिजे की किती मी मंथली सेव्हिंग करू शकतो बाय द सेव्हिंग इज अ रॉंग वर्ड किती मी मंथली इन्व्हेस्टमेंट करू शकतो ओके बजेटिंग करा सगळ्यात पहिल्यांदा एक पेन पेपर घ्या तुमचे जेवढे खर्च होत आहेत मागच्या तीन महिन्यात चार महिन्यात जेवढे खर्च झाले त्या खर्चाच्या कॅटेगरीज लिहा फूडवर एवढा झाला ग्रोसरी एवढं झालं झाला एवढं झालं कम्प्युटरवर एवढं झालं मोबाईलवर एवढं झाला इलेक्ट्रिसिटी बिल एवढं आहे कपड्यांचा एवढा खर्च झाला क्लासेसचा एवढा खर्च झाला इंटरनेटचा एवढं एक्सपेन्सेस आहे युटिलिटी बिल एवढं आहे जे काही तुमचे एक्सपेन्सेस आहेत रेंटल आहे जे काही एक्सपेन्सेस असतील ते सगळे एका पेपरवर लिहून काढा तुमचं उत्पन्न लिहा आणि एक्सपेन्सेस लिहा आणि त्याच्यामधून तुम्हाला किती पैसे सेविंग करता येतील इन्व्हेस्टमेंट करता येतील किती पैसे तुम्हाला त्यातून कमी वापरता येतील म्हणजे तुमचे जर खर्च बघितले तुम्हाला कळलं की अरे हा खर्च अनाठाही आहे किंवा ह्याच्यामध्ये मी दहा टक्के कमी करू शकतो वीस टक्के कमी करू शकतो तर ते करा ते करून तुम्ही एक बजेट बनवा की हा एवढं मी मंथली गुंतवणूक करू शकतो म्युच्युअल फंडमध्ये सो इट स्टार्ट विथ यू यू पहिल्यांदा तुम्हाला बजेटिंग करायचं आहे देन जे बजेटमध्ये तुमचे पैसे वाचणार जनरली आपण त्याला सेव्हिंग म्हणतो पण सेव्हिंग तुम्हाला फार फायदा देत नाही आता आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ना सेव्हिंग अकाउंट असतं आपल्या बँकमध्ये आपण तिथे जाऊन पैसे गुंतवतो आणि त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो आज तुम्ही बघितलं तर चार पर्सेंट पैसे पण कमी आहे ओके विच इज नथिंग बँक आपल्याला आपलेच पैसे लोनच्या स्वरूपात देते तेव्हा सात टक्के आठ टक्के दहा टक्के पर्सनल लोनच्या केसमध्ये पंधरा टक्के चार्ज करते पण तेच पैसे जेव्हा आपण बँकेकडे देतो तेव्हा बँक मुश्किल से चार पर्सेंट आपल्याला देते ओके सो सेव्हिंग विल नॉट हेल्प यू टू बी रिच लिहून घ्या पाहिजे तर श्रीमंत व्हायचंय वेल्थ क्रिएट करायचे तर सेविंग मदत करणार नाही सेविंग तुम्हाला जसा बसा तग धरायला मदत करेल तो पण नाही करणार जर पुढे आपण इन्फ्लेशन कॉन्सेप्ट बघणार आहोत ते बघितलं तुमचे डोळे लगेच उघडतील की सेव्हिंग अकाउंट ऍक्च्युली तुमचं नुकसान करत ओके आणि त्याविरुद्ध इन्व्हेस्टिंग आहे इन्व्हेस्टिंग जर आपण केलं पैसे गुंतवलेत पैशाला कामाला लावलं तर तुम्हाला रिटर्न्सच्या माध्यमातून ते पैसे जास्त मिळतील इंटरेस्टपेक्षा जे डिव्हिडंट असेल आणि इक्विटीचे रिटर्न्स असतील ते प्रूव्ह झालेलं आहे जगातल्या सगळ्या मार्केट्समध्ये फक्त भारतात नाही जगातल्या सगळ्या मार्केट्समध्ये अमेरिकेमध्ये तर पन्नास साठ वर्षापासूनचा स्टडी केलेला डेटा आहे ओके okay, भारतामध्ये पण गेल्या वीस पंचवीस वर्षाचा स्ट्रॉंग डेटा आहे जी जो सजेस्ट करतोय की इन्व्हेस्टिंग स्पेसिफिकली इक्विटी इन्व्हेस्टिंग ही जी आहे ती तुम्हाला सगळ्यात जास्त चांगले रिटर्न्स देते ओके okay? आता तिसरा कॉन्सेप्ट तिसरी जी पॉइंट आहे फर्स्ट मधला तो म्हणजे समजून घेणं की व्हेअर डू यू स्टँड तुमची जागा सध्या काय आहे देर इज अ कॉन्सेप्ट कॉल इन्फ्लेशन तुम्ही शब्द ऐकलाय का इन्फ्लेशन सांगा बरं मला इन्फ्लेशन शब्द ऐकलाय का महागाई मराठीत त्याचं उत्तर मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करायचं झालं तर महागाई पण इन्फ्लेशन हा इंग्रजी शब्द तुम्ही ऐकलाय का ओके गुड 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 सो so, थोडक्यात काय की दरवर्षी महागाईचा दर किती वाढतो ते गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करतं त्यांचे वेगवेगळे वे वे फॉर्मॅट्स आहेत फॉर्म्युलेज आहेत ते लावून गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करतं आणि ठरवतं कि हाँ महागई ये उड़ा परसेंट ने मार एनी इन्हीं आइडिया ये लोग और उससे महागई परसेंट ने मार ली इन्हीं आइडिया <coughs> ज़ालमाहितियाँ सिल्टेने उत्तर दिया <coughs> उत्तर आलेली अलेलीनायत सात आठ ओके सो so, जब समय मंडला कि इन आ, आ, इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करायचे वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला लगेच मिळेल की ॲव्हरेज पाच टक्के ऍव्हरेज फाईव्ह पर्सेंट आपला इन्फ्लेशन आहे गेल्या वर्षीचा ओके आता हा इन्फ्लेशन आपल्याला कसा त्रास देत होते बघा आपण लक्ष देत नाही कधी याच्याकडे तुमच्याकडे पैसे आले अतिरिक्त पैसे आले थोडेसे एक्स्ट्रा ते तुम्ही एका डब्यामध्ये घालून ठेवले कधीतरी गरजेला लागतील म्हणून ओके त्याच्यानंतर ते पैसे सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर तुम्ही परत काढले तर त्यावेळेला त्याची ठेवतानाची व्हॅल्यू आणि बाहेर काढतानाची व्हॅल्यू पाच टक्क्याने कमी झाली याचा अर्थ इन्फ्लेशन कळ इन्फ्लेशन जेव्हा पाच टक्के म्हणतो आज जी गोष्ट शंभर रुपयाला मिळते एक वर्षानंतर तीच गोष्ट एकशे पाच रुपयाला मिळते म्हणजे तुमचे पैसे ठेवलेले तेवढेच राहिले शंभर ठेवले शंभरच राहिले पण ऍक्च्युली त्या पैशाची किंमत कमी झाली ओके एक वर्षापूर्वी त्याची किंमत शंभर रुपये होती आज त्याची किंमत पंच्याण्णव रुपये आहे पण पाच टक्क्याने त्याची व्हॅल्यू कमी झाली तुमचा पगार वाढतो एव्हरेज जर बघितलं बारा पंधरा टक्के आपला पगार वाढतो जर वाढला तर हा बाय वे दरवर्षी वाढतो जसं नाही जर वाढला तर बारा पंधरा टक्के ऍव्हरेज येतो आता त्या पंधरा टक्के ऍव्हरेज म्हणणं हे पाच टक्के वजा करा म्हणजे ऍक्च्युअल पगार किती वाढला दहा टक्के वाढला सो so, स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या पगाराच्या वाढी म्हणजे तीस टक्के गेले तुम्हाला वाटतं खूप वाढले पण ऍक्च्युअली तीस टक्के वन थर्ड तिसरा भाग गेला त्यातला ओके okay, आणि आपण वाढलेल्या पगाराच्या हिशोबाने नवं बजेट बनवतो नवे खर्च तयार करतो ओके okay, टू व्हीलर असेल तर फोर व्हीलर कशी घ्यायची त्याचा विचार करतो फोर व्हीलर हॅचबॅक असेल तर सेदान कशी घ्यायची त्याचा विचार करतो कोणी एसयूव्ही कसं घ्यायचं त्याचा विचार करतो कारण आपल्याला वाटतं की पगार वाढलाय पण ऍक्च्युली आपण आपल्या कमाईतला पाच टक्के भाग महागाईला देत आहोत आपला वाटेकरी येतो सॅलरी मधला आणि म्हणून आपली फाईट जी आहे इन्व्हेस्टमेंटची ती इन्फ्लेशनच्या विरोधात आहे आता जर इन्फ्लेशनच पाच टक्के आहे तर तुमचं सेव्हिंग अकाउंट चार टक्के देत आहे पण महागाई पाच टक्के नाही होते याचा अर्थ सेव्हिंग अकाउंट तुमचे पैसे वाचवतोय का खरच सेव्हिंग करतोय का सेव्हिंग अकाउंट तुमचे पैसे डुबवतोय एक पर्सेंट ने सो so, आज आत्ता लक्षात घ्या तुम्ही जर तुमचे पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवले असतील तर तो, तो क्राईम आहे दीर्घ काळासाठी एक पंधरा वीस दिवस घराला लागतात ला महिन्याभरात फुरतात तेवढे ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून येत तर तुम्ही तुमच्या संपत्ती बरोबर फार वाईट करताय क्राईम करताय ओके लक्षात आला कॉन्सेप्ट ऑफ इन्फ्लेशन कसं आपल्या बरोबर काम करतोय ते ओके सो so, आपल्याला जो पगार मिळतो त्यातले स्ट्रेट फॉरवर्ड वीस टक्के तीस टक्के गव्हर्नमेंट घेतो गे टॅक्समध्ये गेले सो so, वन थर्ड तिकडे गेला ओके okay? त्याच्यानंतर आणखीन फाईव्ह पर्सेंट इन्फ्लेशन okay? so, खाऊन जातं ओके सो टोटल थर्टी फाय टू फोर्टी पर्सेंट म्हणजे आपल्या पगाराचे चाळीस टक्के आपण सरकारला देतो आहोत ओके okay? सरकारला म्हणजे महागाई काही सरकारला जात नाही पण इन जनरल त्या पैसे आपल्याकडे पण येत नाही आपले, आपले नाही येते सो so, म्हणून इन्फ्लेशनच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे म्हणून ज्या ज्या गोष्टींमध्ये इन्फ्लेशन पेक्षा कमी रिटर्न्स आहे त्या त्या गोष्टीमध्ये हा टाकायचाच नाही हा सिम्पल रूल आणि त्याच्यानंतर चौथा सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट तो म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पैसा वाढण्यासाठी काय करायचं तर कंपाऊंडिंग करायचं ओके बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्याला असं वाटतं की ज्याच्याकडे खूप चांग जास्त पैसे तो खूप चांगलं प्लॅनिंग करू शकतो पैशाचं आणि त्याचे गोल्स अचीव्ह करू शकतो बरोबर की नाही आपल्याला वाटतं की आपल्याकडे माझ्याकडे पैसे असते तर मी बरोबर केलं असतं प्लान आणि सगळ्या माझ्या गरजा मी पूर्ण केल्या असतं सगळ्यांना वाटतं असं पण रियालिटी इज डिफरंट रिअॅलिटी असं सांगते की जर प्लान प्रॉपर केला तर चांगला पैसा तुम्हाला मिळवता येतो आणि तर तो तुम्हाला वापरता येतो आधी पैसा मग प्लॅनिंग नाही आधी प्लानिंग मग पैसा पाचशे रुपयापासून पण प्लान सुरू करायचा आहे आणि तुमच्या पहिल्या पगारापासून पण प्लान सुरू करायचा आहे हे महत्वाचं आहे ओके जे जेवढं अर्ली तुम्ही करा अँड दॅट इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग चक्रवाड आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलो असू आणि तुम्ही सगळ्यांना येवांना माहिती झालंच असेल कंपाऊंडिंग काय ते पण एक एक्झाम्पल घेऊया एक्स आणि वायचं एक्झाम्पल घेऊया दोन व्यक्ती आहेत एक आहे एक्स एक आहे वाय दोघांचं वय सेम आहे ओके okay, समान वय आहे पंचवीस वर्षां एकाने पंचवीसाव्या वर्षी सुरुवात केली अडीच हजार रुपये पर मंथ भरायला सुरु केले ओके okay, एक्सने कधी सुरुवात केली वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याचे डोळे उघडले आणि त्याने अडीच हजार रुपये दर महिन्याला भरायला सुरू केले वाय जो होता तो अजून थोडा त्याने अजून थोडा टाइमपास केला त्याचे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी डोळे उघडले ओके दहा वर्ष उशीर झाला त्याला पण त्याने काही विचार केला की ठीक आहे दहा वर्ष उशीर झाला ना मी डबल पैसे इन्व्हेस्ट करतो तो अडीच करतोय मी पाच हजार करतो सो लक्षात आला एकाने दहा वर्ष आधी सुरू केलं पण अर्ध्या इन्व्हेस्टमेंट मध्ये एकाने दहा वर्ष उशिरा सुरू केला आणि कॅचअप करण्यासाठी त्याने डबल केले इन्व्हेस्टमेंट पाच हजार रुपये भरायला लागला रेट ऑफ रिटर्न्स ट्वेल्व्हर्सेंट म्हणजे दोघांना सेम रेट ऑफ रिटर्न मिळाला असं आपण धरून चालूया ऍट द एज ऑफ फोर्टी फाय म्हणजे दहा वर्षानंतर काय झालं असेल त्यांचं कोणी जास्त कमवले असतील एक्स की वाय परफेक्ट 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 एक्सने कमवलेल्या पैशांमध्ये आणि वाय ने कमवलेल्या पैशांमध्ये फरक बघा एक्झॅक्टली डबल अर्धे पैसे भरून डबल इन्कम जनरेट केलं कारण वेळ दिला साठी दोन गोष्टी लागतात एक चांगला इंटरेस्ट रेट आणि दुसरं म्हणजे भरपूर वेळ चांगला इंटरेस्ट रेट मिळणार नाही आपल्याला खूप जास्त आपल्याला मॅक्सिमम अगदी खूप लकी असाल पंधरा टक्के सोळा टक्के मिळेल ओके पण तसा रिअल मध्ये मिळत नाही रिअल मध्ये हा फार पकडून ओके आणि जेवढा इंटरेस्ट रेट जास्त तेवढी रिस्क जास्त मग त्या फर्जी कंपन्या येतात ज्या तुमच्याकडून पैसे घेऊन फरार होतात सो ऑबियसली जास्त इंटरेस्ट रेटच्या मागे पडलात तर तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहे रिस्क आपण घेऊ शकत नाही त्यामुळे इंटरेस्ट रेट वाढू शकत नाही मग काय वाढू शकतं टाइम वाढू शकतो टाईम कधी वाढणार जर तुम्ही लवकर सुरुवात केली तर ओके दिस इज पॉवर ऑफ कम्पाउंडिंग एक्झॅक्टली सेम वयाच्या माणसांनी दहा वर्षाच्या गॅप गॅपने सुरू केलं तर फरक बघा किती झाला ओके तुम्हाला बघायचं हे कॅल्क्युलेशन माझ्याकडे एक छान कॅल्क्युलेटर आहे एकच मिनिट दाखवतो ओके okay, दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला एक कॅल्क्युलेटर मी ओपन केलं आहे एमएसएन नावाच्या प्लॅटफॉर्मर आहे ॲक्च्युली असे कॅल्क्युलेटर खूप सारे आहेत पण मी मुद्दाम एमएसएनचा दाखवतोय कारण एमएसएन कुठलंही म्युच्युअल फंड स्वतः विकत नाही आणि मला कुठली कंपनी रेकमेंड करायची नाही आहे म्हणून मी एमएसएन न्यूट्रल जे आहे ते कॅल्क्युलेटर घेतलं ओके आता बघा हा कॅल्क्युलेटर किती जबरदस्त आहे हा तुम्हाला सांगेल पहिल्यांदा भरायचं आहे की करना, मी मंथली इन्व्हेस्टमेंट किती करणार मी भरलं एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करतो मला अन्युअल इंटरेस्ट रेट किती आहे आता इथे बारा टक्केच पकडूया आपण त्याच्यानंतर कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग म्हणजे व्याजावर व्याज कधी मिळणार जनरली मंथली मिळत नाही सो आपण सगळ्यात कमी जे आहे ते इयरली बघूया मी सगळ्यात कमी गोष्टीत सांगतोय हा दहा हा बारा टक्केला आपण दहाच करूया म्हणजे उगाच अपेक्षा वाढायला नको मंथली हजार रुपये टाकतोय ओके मंथली हजार रुपये टाकतोय दहा टक्के मला इंटरेस्ट रेट मिळतोय इयरली कंपाऊंडिंग होतंय ओके प्रेझेंट व्हॅल्यू काय नाही सध्या माझ्याकडे झिरो आहे म्हणजे मी झिरो पासून सुरुवात केली आहे आणि नंबर ऑफ इयर्स आहे दहा मी दहा वर्ष थांबायची माझी तयारी आहे ओके या बेसिक गोष्टी आपण टाकल्या कॅल्क्युलेट केलं तर इकडे आपल्याला ग्राफ दिसला बघा दिसला तुम्हाला सगळ्यांना ग्राफ ओके याच्यातला हा जो ब्ल्यू पार्ट आहे ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ग्रीन पार्ट जो आहे तो त्याच्यावर मिळालेला परतावा आहे रिटर्न आहे किती अमाऊंट झाली तुमची दहा वर्षानंतर एक लाख एक्क्याण्णव हजार म्हणजे साधारण दोन लाख रुपये झाले ओके मंथली एक हजार रुपये आपण गुंतवले दहा टक्क्याच्या इंटरेस्ट रेटने आता मॅजिक बघा आता कंपउंडेंटची मॅजिक बघा रफली दोन लाख झाले बघा एक एक्क्यान मी त्याला दोन लाख समजतो कॅल्क्युलेशनसाठी ओके दहा वर्षात मला दोन लाख मिळाले आता मजा बघा हे दहा चेंज करून मी केलं पंधरा दहा चेंज करून मी केलं पंधरा आणि पुन्हा मी कॅल्क्युलेट करतो आता अमाऊंट बघा किती झाली तीन एकतीस तीन एक्क्याऐंशी सॉरी तीन एक्क्याऐंशी म्हणजे ऑलमोस्ट डबल चार लाख सो so, पहिल्या दहा वर्षांमध्ये जे कमवलं तेवढंच कमवायला मला आणखीन किती लागले पाचच वर्ष लागले कारण जेवढा वेळ मी माझ्या गुंतवणुकीला देणार तेवढा मला त्याचा ते फायदा मिळणार आता आता पुन्हा ग्राफ बघा आता ब्ल्यू कॉम्पोनंट कन्सिडरेबली कमी झालाय आणि ग्रीन कॉम्पोनंट कन्सिडरेबली वाढलाय नाव यू कॅन डू दिस कॅल्क्युलेशन अगेन विथ ट्वेंटी ओके पंचवीस वर्ष जर मी पकडलं चला वीस पकडूया पंचवीस मोठी एवढी झाली अगेन आणि आता माझे अमाऊंट किती झाले सो त्याच्या पुढच्या पाच वर्षांमध्ये पण मला मागच्या डबल मिळाले सो पंधरा वर्षात जे मिळावले ते मी त्याच्या पुढच्या पाच वर्षात मिळवले कळलं कम्पाऊंडिंग कसं कर काम करतं म्हणून अर्ली स्टार्ट महत्वाची आहे जप जागो तब सभेराज आज, कळपासून आज सुरुवात ओके सो okay? so, मित्रांनो जेवढा तुम्ही टाइम नंतर द्याल पहिले दहा वर्ष साधारण इनकम साधारण ग्रोथ स्टेबल राहते दहा वर्षानंतर चक्रवाढ व्याज कामाला लागतं आणि त्याचं काम एवढं भन्नाट होतं की तो दर पाच वर्षांनी मागचे सगळे वर्ष डबल करतो सो so, अकरा ते मध्ये एक ते दहा डबल झाले पंधरा ते वीस मध्ये एक ते पंधरा डबल झाले लक्षात आलं तुम्हाला दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग फॉर यू चला क्वेश्चन घेऊया आय होप तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअल फंड कळला असेल ऑफ कसं वापरायचं ते मी आता सांगणारच आहे तुम्हाला पण त्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर घेऊया सर आय डोंट नो की हा नेटवर्क इश्यू कुठे आहे तुमच्याकडे की माझ्याकडे आहे ओके बरेच जण सांगतात की ऑडिओ व्हिडिओ ओके सो आय थिंक माझ्याकडे नसावा सो डोंट वरी आणि तुम्ही रिकनेक्ट करा किंवा तुमचं नेट परत कनेक्ट करून बघा इतरांना आतापर्यंत मी जे सांगितलं ते कळलंय का त्याच्या संबंधी काही प्रश्न आहेत का माझं सांगणं समजतंय का, का विषय मी जो घेतोय तो बरोबर आहे का की उगाच काहीतरी विचित्र सांगतोय की हे खूपच बेसिक आहे किंवा हे खूपच डोक्यावरून चाललंय काय काय फीडबॅक येत तो सांगायला व्हेरी गुड व्हेरी गुड बऱ्याच जणांचे क्लिअर आहे कॉन्सेप्ट असंच उत्तर आले प्रश्न कोणाचा आलेला नाही आहे ओके सो मी मग अशी तुम्हाला कॅल्क्युलेटर दाखवला ना हा बघा कोणीतरी विचारलं की इनिशियल इन्व्हेस्टमेंट माझी जास्त आहे तो इथे प्रेझेंट व्हॅल्यू आहे ना इथे तुमची इन्व्हेस्टमेंट टाका समजा तुमच्याकडे खिशात एक लाख रुपये आहेत आज तर ते टाकून द्या आणि कॅल्क्युलेट करा मग बघा ते एक लाख जर तुम्ही वीस वर्ष कामाला लावले तर तुमची अमाऊंट टोटल डबल झाली बघा हो ओके okay? सो so, हा कॅल्क्युलेटर सिम्पल आहे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणतात त्याला असं कॅल्क्युलेटर तुम्ही टाइम व्हॅल्यू ऑफ मनी सर्च केलं तर गुगलवर खूप माहिती मिळतील मी एम एस एनचा वापरतो कारण तो ग्राफ दिसायला चांगला दिसतो आणि समजतो बँक रेट फाय पर्सेंट आहे सो तुम्ही इथे पाच पर्सेंट कॅल्क्युलेट करा त्यात काय इथे हे सगळे आकडेच टाकायचे आहेत ना त्यात मी काय वेगळं करत नाहीये पाच ला तुम्हाला किती मिळणार बँकेत ठेवले तर सहा लाख मिळणार ओके आणि ते म्युच्युअल फंड मध्ये ठेवले तर ॲव्हरेज दहा पर्सेंट जरी पकडले तरी तुम्ही डबल करताय अबोव्ह फिफ्टी साठी पण सांगणार आहे चिंता करू नका मी जसं म्हटलं की मी प्रत्येक एज ग्रुप साठी सांगणार आहे आता बेसिक कॉन्सेप्ट सांगतोय सो so, कुठलीही इन्व्हेस्टमेंट स्वतःहून मध्ये काम करत नाही तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटला वेळ दिला तर करते ओके आता हा वेळ का द्यायचा कसं द्यायचं ते मी सांगतोय तुम्हाला कॉन्सेप्ट लेवलवर समजून घ्या पाहिजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट सांगितली की हे का आता इथे एक लाख लिहिलेत ना तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट इथे लिहा तुमची समजा तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत पाच लाख टाका आणि मंथली काहीच टाकू नका झिरो करा आणि त्या इन्व्हेस्टमेंटला द्या वीस वर्ष थांबायला तो ते तीस लाख रुपये देईल तुम्हाला पाच लाखाचे ओके सो दिस इज टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इट्स अ कॅल्क्युलेटर ठीक आहे सो मनीषा मॅडम वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखं विचारतात बहुतेक त्यांच्याकडे बरेच पैसे आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सो व्हेरी गुड जर तुम्ही आता करून थांबू शकलात तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स okay, so, मिळतील ओके सो फ्रेंड्स पुढच्या पॉइंटकडे जाऊया कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या ओके सो आतापर्यंत कॉन्सेप्ट कळला म्युच्युअल फंड काय आहे का, का करायचं फायदे काय तोटे काय आणि कंपाऊंडिंग आपण समजून घेतला ओके आ लेट्स कम टू टाइप्स ऑफ फंड की कुठल्या टाईपचे फंड्स आहेत आता पहिली गोष्ट कंपाऊंडिंग वापरण्यासाठी एकच आहे की तुम्हाला म्युच्युअल फंडला वेळ द्यायचा आहे मला एक अर्धा मिनिट द्या मी लगेच येतो हा लगेच आलो आय एम सॉरी अँड आय एम बॅक हा मी काय सांगत होतो हा सो बेसिकली म्युच्युअल फंडला तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि तो so वेळ कमीत कमी किती असला पाहिजे तर जसं मी तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये दाखवलं की एक ते पाच वर्षांमध्ये फार इम्प्रुव्हमेंट होत नाही पाच ते दहा वर्षांमध्ये थोडी इम्प्रुव्हमेंट होते दहा ते मध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट होते पंधरा ते वीस मध्ये त्याच्या पुढच्या दर पाच वर्षामध्ये डबल डबल होत जातात पैसे ओके सो वेल्थ इज नॉट अ स्ट्रेट फॉरवर्ड गेम की आज पैसे उद्या रिटर्न्स वेल्थ ही दीर्घकालीनच संपत्ती असते ओके टाइम व्हॅल्यू ऑफ मनी कॅल्क्युलेटरचं नाव आहे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी त्याचा खूप साईट्स मिळतील तुम्हाला फक्त गुगल करा बरेच माहिती तुम्हाला टाइम व्हॅल्यू ऑफ मनी पैशाची काही वेळानंतर काय किंमत असेल दॅट इज टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ओके okay. तर आता आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया कुठल्या कुठल्या टाइपचे म्युच्युअल फंड्स आहेत ही सगळी माहिती म्युच्युअल फंड सही हे डॉट कॉम जी साईट आहे त्याच्यावर आहे गव्हर्नमेंटच्या ज्या सेबीच्या वगैरे साईट्स आहेत तिथे आहे म्युच्युअल फंडच्या जेवढ्या कंपन्या सगळ्यांकडे ही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे फ्रीमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत आहे सो असं नाही की मी तुम्हाला काही रॉकेट्स आहे सांगतो मी फक्त ते सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो बाकी इन्फॉर्मेशन नेटवर प्रचंड अवेलेबल आहे okay, ओके so सो चार टाईप आहेत नुसार आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट टाईप इन्व्हेस्टमेंट टाईप म्हणजे ज्या म्युच्युअल फंडकडे मी पैसे देणार तो पुढे कशात गुंतवणार आहे तो म्युच्युअल फंड पुढे कशात गुंतवणार तो म्युच्युअल फंड इक्विटी मध्ये गुंतवतो मेजर इन्व्हेस्टमेंट त्यांची असते इक्विटी इक्विटी म्हणजे शेअर मार्केट इक्विटी म्हणजे समभाग ज्या कंपन्या आहेत कंपन्यांना चालण्यासाठी पैसा लागतो तो रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे आपल्यासारखे लोक शेअर मार्केटच्या माध्यमातून देतात आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या आपल्याकडून जमा केलेला मोठा पैसा त्यांना एक रकमी देतात वापरायला ओके तो पैसा वापरून कंपन्या प्रॉफिट जनरेट करतात कंपन्यांचं कामच असतं ना व्हॅल्यू डिलिव्हर करणं प्रॉफिट जनरेट करणं ते प्रॉफिट आलं की त्या प्रॉफिटचा शेअर ते म्युच्युअल फंड कंपन्यांना परत देतात आणि म्युच्युअल फंड कंपन्या आपल्याला परत देतात ओके सो असा हा सगळा पैशाचा प्रवास होतो इक्विटीच्या माध्यमातून जर तुम्हाला ग्रोथ पाहिजे जर तुम्हाला बारा टक्के तेरा टक्के पंधरा टक्के असा रिटर्न लॉंग टर्म मध्ये पाहिजे तर इक्विटी म्युच्युअल फंडला दुसरं पर्याय नाही ओके तुम्ही कंपन्यांमध्ये थेट स्वतः जाऊन गुंतवणूक करू शकता किंवा म्युच्युअल फंडला सांगू शकता बाबा रे तू शोध एवढ्या पाच हजार कंपन्या आहेत कुठली जे तुला बरं वाटते त्याच्यामध्ये गुंतवतो ओके लक्षात आला फरक दोघांमधला सो सगळ्यात महत्वाचं प्रॉमिनंट आहे इक्विटी शेअर मार्केट जिथे कंपन्या सांगतात की तुमचे पैसे मी घेईन पण मी ते परत देईन की नाही याची गॅरंटी नाही झाला तर नुकसान पण होईल कंपन्यांना लॉस पण होतो कंपन्यांना प्रॉफिट पण होतो सो रिस्क पण आहे आणि रिवॉर्ड पण आहे लॉस होण्याची रिस्क आहे आणि खूप प्रॉफिट होण्याचं रिवॉर्ड पण आहे आणि म्युच्युअल फंड कंपन्या नीट प्रॉपर अभ्यास करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात जेणेकरून पैसे त्यांचे वाढतील ओके दुसरी कॅटेगरी आहे डेट डेट ही थोडी घाबरणारी कॅटेगरी म्हणजे रिस्क नाही घेत पैसे डुबले नाही पाहिजे भले जास्त वाढले नाही तरी चालेल सेव्हिंग अकाउंट पाच टक्के देत ना मी सहा देईन सात देन जास्तीत जास्त साडेसात देन ओके पैसे बुडणार नाहीत पण रिस्क नाही आहे पण पैसे जास्त वाढणार पण नाही ओके आता रिस्क नाही आहे म्हणतो याचा अर्थ असा नाही की शून्य रिस्क आहे थोडी रिस्क आहे कमी आहे म्हणजे वन पर्सेंट टू पर्सेंट थ्री पर्सेंट शंभरात एक दोन पर्सेंट चान्सेस आहे डेट फंड पण डुबण्याचे पण तसे सहसा डुबत नाही ओके सो so, कमी रिस्क आहे ओके इक्विटी डेट तिसरी कॅटेगरी आहे बॅलन्स बॅलन्स काय करते सोप्या ना थोडे इक्विटीत टाकते थोडे मध्ये टाकते थोडे पैसे कंपन्यांना देते म्युच्युअल फंड सांगते हे पैसे पन्नास टक्के कंपन्यांना दिले वाढवा तुम्ही आणि बाकीचे पन्नास टक्के डेट फंडला सांगतात की भले वाढवले नाही तरी जाऊ देऊ नका सुरक्षा करा बॅलन्स फंड ओके आता जी तुम्ही कंपन्यांची नावं वाचता ना म्युच्युअल फंडची नावं वाचता त्याची नावावरून तुम्हाला लक्षात यायला लागेल की हा इक्विटी फंड आहे डेट फंड आहे बॅलन्स फंड आहे म्हणजे नक्की काय आणि चौथी कॅटेगरी जी फार फेमस नाही आहे पण तरी पण आहे बऱ्यापैकी ती आहे गिल्ट गिल्ट फंड जे आहेत ते फक्त गव्हर्नमेंटचे जे स्पेसिफिक बॉन्ड्स आहेत त्यांच्यामध्येच पैसे गुंतवते जिथे रिस्क ना के बरोबर आहे म्हणजे गव्हर्नमेंटची रिस्क झिरो असते ऑलमोस्ट झिरो कारण जर गव्हर्नमेंट फेल झालं अगदी आ, हे काय म्हणतात ते आपले पूर्ण सरकारची तिजोरी संपली तर जी सिच्युएशन येईल ती एकदम सगळ्यात वाईट पण तशी तर ऑब्व्हियसली येत नाही हा पूर्ण देश तर काय लयाला जात नाही सो त्याच्यामुळे गिल्ट ही सगळ्यात सिक्युअर असते पण ऑब्व्हियसली त्याच्यामुळे त्याचा इंटरेस्ट रेट पण कमी असतो त्याचा रिटर्न रेट पण कमी असतो सो चार कॅटेगरीजमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते इक्विटी कारण सगळ्यांना रिटर्न जास्त द्यायचे असतात दुसरी असते डेट फंड डेट फंड मध्ये त्या छोटे बॉन्ड्स असतील कंपन्यांचे बॉन्ड्स असतील जिथे कंपन्या का काय सांगतात की मी तुम्ही मला पैसे द्या मी बॉन्ड्स देतो आणि तुमचे पैसे मी रिटर्न्स करणार म्हणजे करणार तोटा मला तोटा झाला तरी मी पहिले तुमचे पैसे परत करणार माझी संपत्ती विकून जे येईल त्यातनं तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे गॅरंटी असते पैसे परत मिळायची इक्विटीमध्ये गॅरंटी नसते इक्विटीमध्ये काय बिझनेसला तोटा तर तो तुम्हाला तोटा कंपनीला तोटा तर तो तुम्हाला तोटा कंपनीला फायदा तर तुम्हाला फायदा ओके डेट मध्ये कंपनी काय सांगते कंपनी पैसे घेते डेट वर सांगते की मी एवढा इंटरेस्ट देईन जर माझं नुकसान झालं जर मी डुबलो तर माझी प्रॉपर्टी विकून जे पैसे येतील ते मी तुम्हाला परत देईन तुमचं नुकसान होणारच नाही ओके सो डेट म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट आपल्या बँक काय करतात आपली प्रॉपर्टी घेतात ना आणि तुम्हाला हे देतात so, सो बँकेसाठी ती डेट इन्व्हेस्टमेंट झाली कळलं कारण त्यांना सिक्युरिटी आहे त्यांना माहिती काय होणार नाही माझ्या पैशाचं वाया नाही जाणार ओके okay. सो so, इक्विटी हाय रिस्क हाय रिटर्न डेट लो रिस्क लो रिटर्न बॅलन्स दोघांचे फायदे दोघांचे तोटे ओके गिल्ट झिरो रिस्क आणि कमी रिटर्न आता तुम्ही ठरवू शकता की मला कुठल्या कॅटेगरीत जायचं आहे किमान तुम्ही म्युच्युअल फंडची एखादी वेबसाईट ओपन कराल एखादा ब्रोकर तुम्हाला काही विकायला येईल तर तुम्ही कन्फ्युज तो होणार नाही तुम्हाला नाव ऐकून कळेल की मी कशात इन्व्हेस्ट करता ओके okay? हे झाले इन्व्हेस्टमेंट टाइप्सने त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन तुम्ही किती वेळासाठी गुंतवता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट अल्ट्रा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ओके लॉंग टर्म म्हणजे काय एनिथिंग अबोव थ्री इयर्स इज लॉन्ग टर्म आणि म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला काय करायचंय लॉंग टर्मच करायचंय आणि थ्री इयर्स खूप कमी आहेत मिनिमम थ्री इयर्स करा बऱ्याचशा म्युच्युअल फंड मध्ये लॉकिंग असते की एकदा तुम्ही पैसे गुंतवले की तीन वर्ष काढू शकत नाही काढू शकत नाही म्हणजे काय जर काढायचे म्हटले तर हेवी पेनल्टी लागते असं नाही की पैसे परत नाही पैसे मिळतातच पण पेनल्टी लागते तुम्हाला ते त्यांनी अशासाठी दिले की लोकांनी तो दीर्घकाळासाठी पैसा गुंतवा कारण कुठलाही फंड मॅनेजर ट्रेडिंग करत नाही तो दीर्घकालीन गुंतवणूक करतो आणि त्याच्यामुळे त्याला गॅरंटी पाहिजे की माझ्याकडे जो पैसा आहे तो मी दुसऱ्याला दीर्घ काळासाठी देऊ शकतो आणि म्हणून तो तीन वर्षाचं लॉकिंग देतात विच इज कॉमन शॉर्ट टर्म इज एनिथिंग बिलो थ्री इयर्स ओके जर तुम्ही असे म्युच्युअल फंड आहेत ज्या ज्यामध्ये ते सांगतात की फार जास्त तुम्हाला पैसे नाही हो ठेवले तरी चाल जास्त वेळ तुम्हाला पेनल्टी पण लागणार नाही पण रिटर्न पण तेवढे मिळणार नाही ओके लॉंग टर्म शॉर्ट टर्म आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म जिथे मी म्हटलं ना सेव्हिंग अकाउंटची रिप्लेसमेंट समजा तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे पडू नयेत पण ते तुम्हाला कुठेतरी लागणार आहेत चार महिन्यानंतर काहीतरी घ्यायचे ओके कोणा तरी द्यायचे किंवा लग्न आहे घरामध्ये त्यासाठी लागणार आहेत तर तुम्ही काय दीर्घ काळासाठी गुंतवणूक हो नाही ठेवू शकत मग तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू हो शकता तीन ते सहा महिन्याचा ओके सो सगळे प्रकार त्यांनी दिलेत बघा तीन ते सहा महिन्याची इन्व्हेस्टमेंट दिली आहे जी तुमच्या सेव्हिंग अकाउंटला बाय बाय करते अप टू थ्री इयर्स दिले जी तुमच्या एफ डी ला बाय बाय करते आणि मोर दॅन थ्री इयर्स दिले जे तुमची दीर्घकालीन शेअर मार्केट इक्विटी गुंतवणूक आहे त्याला बाय बाय करते सो तुम्हाला तिन्ही ऑप्शन्स म्युच्युअल फंडने ड्युरेशन मध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर दुसरी एक कॅटेगरी आहे डिव्हिडंडने डिव्हिडंडचा अर्थ नफा कसा वाटला जातो ओके सो so, कंपन्यांना जो नफा आहे तो कंपन्या काय म्हणतात एवढे माझे शेअर होल्डर आहेत सगळ्यांना थोडा थोडा आपण वाटूया उरलेला जो नफा आहे तो पुढच्या वर्षीसाठी परत वापरूया सो कंपन्या काय सगळा नफा परत देत नाही थोडासा नफा परत देतात सगळ्यांना त्याला म्हणतात डिव्हिडंट ओके शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल त्याला म्हणतात डिविडंट ओके आता ग्रोथ आणि डिव्हिडंड तुम्ही जेव्हा जेव्हा म्युच्युअल फंड घेणार तेव्हा तेव्हा ते तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला ग्रोथ ऑप्शन पाहिजे की डिव्हिडंट ऑप्शन पाहिजे ओके डिव्हिडंडचा अर्थ तुम्ही जे काही कमवलंय त्याचं जे काही प्रॉफिट आलंय ते थोडासा तुम्हाला परत मिळणार आता हे जे प्रॉफिट आहे ते तुम्हीच गुंतवलेल्या पैशाचं आहे असं नाही की कंपन्या स्वतःच्या खिशातून काय देतात तुम्ही गुंतवलेल्या पैशावर जो रिटर्न आला तोच म्युच्युअल फंड कंपनी तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात परत देते आणि ग्रोथ ऑप्शन मध्ये काय करते तो तुम्हाला परत देत नाही पण तुमच्या वतीने परत गुंतवते आणि कंपाऊंडिंगचा लॉ काय सांगतो जेवढं गुंतवता येईल जेवढा वेळ गुंतवता येईल तेवढा तुमचा फायदा आहे सो जर 99% नाईन पर्सेंट केसेसमध्ये ऑलवेज सिलेक्ट ग्रोथ प्लॅन तो डिविडंड तर पेनी असेल म्हणजे आपली सुनिम सुरुवातीची इन्व्हेस्टमेंटच कमी आहे तर डिव्हिडंड काय फार जास्त येणार नाही त्याच्यामुळे त्याच्या जा मागे जाऊच नका जे काय पैसे येतील परत इन्व्हेस्ट करा ग्रोथ ऑप्शन सिलेक्ट करून कळ कर। ऑलवेज सिलेक्ट ग्रोथ ऑप्शन पैशाला कामाला लावा त्याच्यानंतर इंटरमिडिएटरी तुम्ही कोणाच्या माध्यमातून म्युच्युअल फंड विकत घेत आहेत ते पण महत्वाचं आहे ओके डायरेक्ट म्युच्युअल फंड विकत घेण्याची सोय हे माहिती होतं का तुम्हाला तुम्ही थेट आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय म्युच्युअल फंडकडे जाऊन सांगू शकता एचडीएफसी म्युच्युअल फंडकडे जाऊ शक सांगू शकता ब्लॅक रॉक फंडकडे जाऊन सांगू शकता आणि जेवढे सारे आय जेवढे सारे म्युच्युअल फंड कंपन्या आहेत असेट मॅनेजमेंट कंपन्या त्यांच्याकडे जाऊन सांगू शकता की मला डायरेक्ट तुझ्याकडून पाहिजे मला मध्ये कुठला ब्रोकर नाही पाहिजे जेव्हा तुम्ही असं सांगता तेव्हा एक पर्सेंट कमी होतात कारण जो मधला ब्रोकर आहे तो एक पर्सेंट त्याचे घेत होता सो तो, तो तुम्हाला चांगला बेनिफिट मिळतो आता एक पर्सेंट तुम्हाला वाटेल कमी आहे पण लॉंग टर्म जर तुम्ही बघितलं दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्षानंतर जी टोटल मिळकतीवर एक टक्का खूप जास्त रक्कम होते ओके सो त्याच्यामुळे बरेच जण सांगतात की डायरेक्ट मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा डायरेक्ट कंपन्यांकडे जाऊन इन्व्हेस्ट करा नॉन डायरेक्टचा अर्थ अनेक ज्या ज्या ब्रोकर्स आहेत जसं शेर खान आहे किंवा एंजेल आहे किंवा इतरही आता ग्रो आहे खूप सारे मिळतात तुम्हाला ते सगळे आहेत इंटरमिजिएटरी तर ते काय करतात ते सांगतात तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतात एक सॉफ्टवेअर देतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही बाय करू शकता ओके त्याच्यामुळे होतं काय तुम्हाला ट्रॅकिंग राहते त्याच्यानंतर डायरेक्ट बँक मधून पैसे कारण एसआय पी आहे ना दर महिन्याला तुमची इन्व्हेस्टमेंट आहे सो तुम्हाला रोज रोज दर वेळेला बँकेत जाऊन पैसे भरा तिथून जाऊन म्युच्युअल फंड कंपनीत भरा हे सगळं जनरेट करायची गरज नाही तो जो मधला माणूस आहे इंटरमिडिएटरी आहे तो सगळ्याची काळजी घेतो थेट तुमच्या बँकेतून काढून दर महिन्याला त्या त्या तारखेला म्युच्युअल फंडला पोहोचवतो ऑब्व्हियसली या सेवेचे तो पैसे घेतो साधारण एक पर्सेंट पर्यंत घेतात आणि असा अनुभव आहे की डायरेक्ट मध्ये जरी तुम्हाला वन पर्सेंट बेनिफिट येत असला तरी लॉंग टर्म मध्ये तुम्ही ज्याच्या माध्यमातून जाताय तो तुम्हाला खूप फायदा मिळवून कसा समजा काही रिस्क झाली ओके समजा तुमच्या फॅमिलीला तुमच्या इन्व्हेस्टमेंट वळत्या करायच्या फॅमिलीकडे तर तुम्हाला तो जो मधला ब्रोकर आहे तो मदत करेल किंवा तुम्हाला ट्रॅकिंग पाहिजे तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर मदत करेल तुम्हाला थेट ऑटोमॅटिक बँकेतून पैसे जायला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला ते सॉफ्टवेअर मदत करेल डॉक्युमेंटेशन थोडस कमी होईल स्वतःकडे तुम्ही चार कंपन्यांकडून चार डायरेक्ट म्युच्युअल फंड घेतले तर सगळ्याचा हिशोब तरी तुम्हाला एका ठिकाणी ठेवावा लागेल ओके सो जर तुम्हाला तो कागदपत्राचा व्यवहार थोडासा कमी करायचा असेल तर तुम्ही इंटरमिडिएटरीच्या माध्यमातून जा सो अशा ह्या चार प्रकार आहेत आणि तुम्हाला आता लक्षात आलं असेल की म्युच्युअल फंड घे विचारले जातात तुम्हाला की काय घ्यायचे तुम्हाला इक्विटीमध्ये इन्वेस्ट करायचं की डेटमध्ये करायचं बॅलन्समध्ये करायचंय त्याचं उत्तर तुम्हाला इथे माहिती पडलं लॉंग टर्म करायचं शॉर्ट टर्म लॉंग टर्म म्हणजे किती शॉर्ट टर्म म्हणजे किती का शॉर्ट टर्म करायचं का लॉंग टर्म करायचं ते तुम्हाला इथे लक्षात आलं असेल त्याच्यानंतर डिव्हिडंड ट्रीटमेंट की ग्रोथमध्ये गुंतव की डिव्हिडंडमध्ये गुंतव डायरेक्ट जाऊन कंपनीकडून गुंतव की कोणाच्या माध्यमातून जाऊ सो लक्षात आलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी ओके सो दिस इज टाईप्स ऑफ फंड सिलेक्शन ऑफ फंड आता आपण येतोय की चांगला फंड कसा सिलेक्ट करायचा जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी स्पेसिफिक कंपनीचं नाव हो, आज नाही सांगणार आहे तुम्हाला आज मी इनफॅक्ट पुढच्या सेशन मध्ये पण नाही सांगणार आहे पण पुढच्या सेशनमध्ये मी स्पेसिफिक कंपनी कशी निवडावी त्याच्याबद्दल बोलणार नाही तो त्याच्यामुळे मी आज त्या म्युच्युअल फंड चा स्पेसिफिकेशन मध्ये जाणार नाही इन जनरल रूल सांगतोय तुम्हाला की कुठल्या टाईपचे फंड्स फंड्स निवडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे फंडचा परफॉर्मन्स चेक करायचा परफॉर्मन्स ओव्हर लाँग टर्म ओव्हर लाँग टर्म हा शब्द लक्षात घ्या अनेक वेबसाईट आहेत जिथे कुठलाही म्युच्युअल फंडची हिस्ट्री मिळते त्यांनी गेल्या वर्षभरात दोन वर्षात तीन वर्षात किती रिटर्न दिलेत आता लॉंग टर्म म्हणजे काय ते तुम्हाला कळलंय थ्री इयर्स लॉंग टर्म आहे पण फक्त तीन वर्षाचं न बघता पाच सहा सात वर्षाचा रिटर्न्स बघा ओके कारण मार्केट सायकलमध्ये चालत असतं कधी वर असतं कधी खाली असतं कधी वर असतं कधी खाली असतं ओके असं होत असतं बरोबर त्याच्यामुळे ज्या मागच्या तीन वर्षात मार्केट खूप चांगलं वर आहे तर तुम्ही तीन वर्षाचा मागच्या तीन वर्षाचा म्युच्युअल फंडचा रिझल्ट बहिला तर तुम्हाला खूप चांगला वाटेल तोच मागच्या पाच वर्षाचा सहा वर्षाचा सात वर्षाचा बघला तर तो आउट झालेला असेल म्हणजे तो रिअल झालेला असेल ओके सो so, म्हणून परफॉर्मन्स ओव्हर लॉंग टर्म बघा तीन पेक्षा कमी बघितला तर काय नीट कळणार नाही आणि सहा सात पेक्षा जास्त बघितला तरी फायदा नाही कारण सात वर्षापूर्वी सिच्युएशन सगळीच वेगळी होती ओके सो so, साठी एक तीन ते सातच्या मधला अनालिसिस आपल्याला बघायचंय की कसा रिटर्न आहे त्याच्यानंतर तुमचं रिस्क प्रोफाईल काय आहे आता काही जण म्हटलंय ना मी पन्नासचं याच आहे काही जण म्हटले मी तीसच्या एच आहे तीस मध्ये तुमचं रिस्क प्रोफाईल चांगलं आहे की समजा बंद झालं सगळं समजा माझी नोकरी गेली तरी मी शून्यातून सुरुवात करू शकतो असा हा एक दम असतो आपल्या हातामध्ये एक हिंमत असते पण चाळीस झालं का तुम्हाला भीती वाटायला लागते कारण चाळीस इज अ व्हेरी रिस्की एज जिथे तुम्ही पुढे पण नाही जाऊ शकत नीट मागे पण नाही जाऊ शकत नीट ओके पन्नास मध्ये क्लॅरिटी असते की मागे नाही जाऊ शकत पन्नासच्या वयामध्ये आपल्याला माहिती असतं की आता का बाबा मी शून्यातून सुरुवात नाही करू शकत आता जे चाललंय ते टिकवणं मला महत्वाचं आहे ओके वीस तीस मध्ये मला वाढवणं महत्वाचं आहे चाळीस मध्ये वाढवायचं चा पण आहे टिकवायचं पण आहे बॅलन्स करायचं आहे पन्नास मध्ये आहे ते टिकवायचं आहे साठ मध्ये कशाही मध्ये टिकवायचं आहे ओके सो प्रत्येक एजच्या नुसार तुमची रिस्क प्रोफाईल बदलते त्याच्यानुसार मग तुम्ही इक्विटी की डेट आणि त्याचे पर्सेंटेज किती ते ठरवायचं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पर्सेंटेज ओके सो तुमचा रिस्क प्रोफाईल ठरवा इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीज अँड फिलॉसॉफी तो जो म्युच्युअल फंड आहे तो कुठल्या टाईपच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यांची फिलॉसॉफी काय हाय ग्रोथ ही फिलॉसॉफी आहे स्टेडी रिटर्न ही फिलॉसॉफी आहे काही ई एस जी ई एस जी आजकाल नवीन कॉन्सेप्ट आला आहे की जिथे एन्व्हायरमेंट फ्रेंडली कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट केलं जातं त्याच्यानंतर सोशली रिस्पॉन्सिबल कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट केलं जातं उदाहरणार्थ काही म्युच्युअल फंड म्हणतात की मी आयटीसी मध्ये इन्व्हेस्ट करणार नाही कारण आयटीसी सिगरेट बनवणारी कंपनी ओके हार्मफुल okay? प्रोडक्ट बनवते सो so, आम्ही इन्व्हेस्ट नाही करणार सो so, uh, काही कंपन्यांमध्ये गव्हर्नन्स महत्वाचं गव्हर्नन्स म्हणजे ट्रान्सपरंट पाहिजे कंपनी काय करते त्याचा का हिशोब प्रॉपर पाहिजे त्याच्यामध्ये घपले नाही झाले पाहिजेत ओके okay? असं हिस्ट्री पाहिजे सो so, ज्या कंपन्यांच्या हिस्ट्रीमध्ये uh, असे लफडे झालेले आहेत अकाउंटिंगमध्ये लफडे झाले आहेत त्या कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्ट करणार नाही असं म्युच्युअल फंड म्हणतात सो हे सगळ्या त्यांच्या फिलॉसॉफी झाल्या ओके सो इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीज काय फिलॉसॉफी आहे तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड निवडलात त्याचं गुगल सर्च केलं तर त्या म्युच्युअल फंडचा पूर्ण कच्चा चिठ्ठा तुम्हाला मिळतो ओके okay. त्याचा असेट मॅनेजर कोण आहे कधीपासून सुरुवात झाली आहे त्याच्या आधीचा असेट मॅनेजर कोण होता किती रिटर्न आले कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली किती पर्सेंटेज गुंतवणूक केलेली आहे त्यांची फिलॉसॉफी काय त्यांचा का रिस्क फॅक्टर काय लाल दिसलं तर हाय रिस्क आहे ग्रीन दिसलं तर लो रिस्क आहे ओके okay. हे hey, सगळं तुम्हाला तिथे बघता येईल हा सगळा अनालिसिसचा भाग आहे काय अनालिसिस करायचा काय बघायचं ते मी तुम्हाला आता सांगतो कसं बघायचं ते आपण पुढच्या भागांमध्ये बघूया ओके रिस्पेक्ट युअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी खूप 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 महत्वाची आहे त्याचा आदर करा उगाच ओढाताण करून जास्त रिटर्न्सच्या मागे धावायचं नाही आणि डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ कुठलाही एक म्युच्युअल फंड जबरदस्त रिटर्न्स येतोय म्हणून सगळे पैसे आणून धूप त्याच्यामध्ये टाकू नका ओके okay. ऑलवेज डायव्हर्सिफाय कमीत कमी तीन म्युच्युअल फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे ओके थ्री डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणजे तुमचे डायव्हर्सिफिकेशन होत सो मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपण ओव्हरव्ह्यू बघतोय की सिलेक्शन ऑफ फंड मी कसा करायचा आता तुम्हाला येऊन कोणी ब्रोकर म्हणत असेल हा म्युच्युअल फंड चांगला आहे घे तर ऐकायचं नाही त्या म्युच्युअल फंडचं अनालिसिस करायचं काय अनालिसिस करायचा तीन वर्षाचा चार वर्षाचा पाच वर्षाचा सहा वर्षाचा सात वर्षाचं रिटर्न काय आहे रिस्क प्रोफाईल काय आहे त्या म्युच्युअल फंडचं त्यांची कॅटेगरीज काय आहेत फिलॉसॉफी काय काही म्युच्युअल फंड नव्हे आत्ता आता सुरू झाले एक वर्षात दोन वर्षात एन एफ ओ म्हणतात त्याला न्यू फंड ऑफर शक्यतो हो त्याच्यात पैसे टाकायचे नाही जर तुम्ही खूप हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट असाल की नाही हा जबरदस्त म्युच्युअल फंड आहे त्याचा अभ्यास करून तर टाका अदरवाइज म्हणजे थमरुल म्हणून मी सांगतो की एन एफ ओ मध्ये पैसे टाकून नका कारण ज्याने स्वतःला प्रूवच केलेलं नाहीये त्याला पैसे देऊन तुम्ही करणार काय ओके सो जे रिलेटिव्हली नवे फंड आहेत गेल्या वर्षात दोन वर्षात तीन वर्षात सुरू झालेत त्यांना हात लावायचा नाही जे जुने आहेत काम करत परफॉर्मन्स करतायत त्यांना हात लावायचा फक्त ओके सो दिस इज सिलेक्शन ऑफ फंड फॉर यू देन सेविंग थ्रू एस आय पी एस आय पी शब्द तुम्ही ऐकला असेल ओके सो हा आपला सगळ्यात भारी मित्र आहे आपला एस आय पी कारण तो आपल्याला सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करायला देतो एक एक रकमी पैसे सगळ्यांकडे नसतात ज्यांच्याकडे असतात त्यांनी टाका पण शक्यतो एसआयपीचा फायदा काय होतो बघा एस आय पी आपण म्युच्युअल फंडला पैसे देतो म्युच्युअल फंड, फंड कंपनी जाऊन ते शेअर मार्केटमध्ये इक्विटी मार्केटमध्ये गुंतवते असं आपण धरून चालूया ऍक्च्युली ते इक्विटी डेट सगळीकडे टाकतात पण आपण आता उदाहरणापुरता इक्विटी धरूया मी कंपनीला पैसे दिले कंपनीने जाऊन ते दुसऱ्या एका कंपनीला वापरायला दिले पुढच्या महिन्यात पुन्हा मी त्यांना पैसे दिले पुढच्या महिन्यात पुन्हा जाऊन त्यांनी त्या कंपनीला वापर आता त्या कंपनीची जी शेअर्सची किंमत होती ती दर महिन्याला वेगवेगळी आहे कधी कमी आहे कधी जास्त आहे कधी कमी आहे जास्त शेअर मार्केट रोज बदलत असतो ओके सो पी मुळे काय होतं ॲव्हरेज व्हायला मदत होते कमी असताना जास्त स्टॉक्स मिळाले जास्त असताना कमी स्टॉक्स मिळाले जर तुम्ही बघितलं दीर्घकालीन जर तुम्ही बघितलं तर ॲव्हरेज झालेलं आहे खूप पडला त्याचं पण नुकसान नाही खूप चढला त्याचा पण फायदा नाही ऍव्हरेज मला चांगला मिळालेला आहे ओके सो दिस इज एसआय पी एस आय पी इज आवर फ्रेंड आणि म्हणून मी सांगतो की खूप जास्त पैसे स्वतःकडे असले तरी सुद्धा डायरेक्ट एक रकमी नका मी ही चूक खूप वर्ष केली आहे ती अशी ती मला कंटाळ होत आहे सगळं करण्याचा अनालिसिस करणं माझ्या करिअरमध्ये इनिशियल इयर्सला मी सगळं अनालिसिस करायचं नाही दोन हजार सहा चार पाच सहा अशी गोष्ट आहे आणि ते दर दरवर्षाला शेवटी टॅक्स रिटर्न भरायचा असो त्याला कोणीतरी सांगितलं की इथे पैसे म्हणतो मग तिथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल तर मी जाऊन एक रकमी पैसे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं म्युच्युअल फंड्समध्ये हा आणि काय बघायचं पण नाही एवढं अनालिसिस माहिती नाही कोणतरी सांगायचं कुठल्या तरी कंपनीचं नाव घ्यायचं त्याच्या म्युच्युअल फंडेट पैसे टाकून द्यायचे असं मी, मी किमान पाच सहा वर्ष केलं सो मी मोठं नुकसान करून घेतलंय स्वतःचं आणि देन हळूहळू या गोष्टी मी शिकायला लागलो आणि त्यातून करेक्शन करत गेलो ओके सो आय पी इज अवर फ्रेंड दर महिन्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करायची आता मी मगाशी तुम्हाला कॅल्क्युलेटर दाखवलं मी परत जातो त्या कॅल्क्युलेटरकडे आणि तिथे आपण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट किती धरलेली आय थिंक वन थाउजंड रुपीज धरली होती ओके आणि प्रेझेंट व्हॅल्यू झिरो आज माझ्याकडे काहीच नाही असं धरलेलं आणि देन हे दहा वर्ष धरलेलं टाइम ओके हा आपलं इनिशियल कॅल्क्युलेशन होत आता दहा वर्ष तुम्ही दर महिन्याला हजारच भरत राहणार का तुमचा पण पगार वाढणार तुमचं पण इन्कम वाढणार बरोबर की नाही सो तुम्ही आज जरी हजार मी सुरुवात केली आहे तरी तुम्ही दोन वर्षांनंतर हजार नाही भरणार दोन वर्षानंतर अकराशे भराल बाराशे भराल तीन वर्षानंतर पंधराशे भराल पाच वर्षानंतर दोन हजार भराल सहा वर्षानंतर तीन हजार भराल आठ वर्षानंतर चार हजार भराल बरोबर की नाही कारण तुमचं उत्पन्न वाढत जाणार आहे ठीक आहे किंवा कदाचित तुमचे मेजर खर्च निघून गेले लग्न झालं घर झालं नोकरी स्थिर तावर झाली का मेजर खर्च निघून गेले की नंतर फक्त मेंटेनन्स खर्च आहे सो नंतर तुमचे खर्च जास्त होत नाहीत ओके सो अशा वेळेला बॅलन्स जास्त ते सो तुम्ही जास्त पैसे गुंतवायलात सो आज जरी मी हजारने सुरुवात केली तरी जर मी दहा वर्षाचा ॲव्हरेज काढला तर मी तीन हजार रुपये भरतोय सो लेट्स चेंज दिस टू थ्री थाउजंड ओके मेक सेन्स मी सांगितलेलं कळतंय तुम्हाला आज जरी माडे पैसे नाहीत हजारच आहेत तरी दहा वर्षात तर ऑब्विसली मी थोडं थोडं वाढवत नेणारच आहे आणि ते तीन हजार जर मी केले तर मी पाच पंच्याहत्तर म्हणजे आधी येत होते दोन लाख आणि जर तुम्ही ते ॲव्हरेज तीन हजार गुंतवले तर तुम्ही करताय पाच पंच्याहत्तर म्हणजे सहा लाख पकड्या सो so, तिप्पट आधी होतं ते दोन लाख आणि तिपट कारण ते तीन हजार झाले लक्षात आलं तुम्हाला सो so, इव्हेंच्युअली जसं टाइम वाढतोय तसं तुमचं इन्व्हेस्टमेंट प्रॉपरेशन पण वाढवत जायचं आहे आपल्याला ओके okay? आज मी पाचशे भरतोय आज हजार भरतोय म्हणून त्याच्यावर बसून राहायचं नाही सो एव्हरेज परचेस प्राईस आपल्याला फायदा मिळतो त्यामुळे कारण मी दर महिन्याला थोडे थोडे भरतोय मार्केट किती असू दे वर खाली मला त्याचा खाली असेल तर स्वस्त मिळत आहे वर असेल तर थोडंसं महाग मिळत आहे पण मी घेत राहणार दर महिन्याला ओके ॲव्हरेज मला त्याची व्हॅल्यू मिळते सो दिस इज एस आय पी फॉर यू